आहे आणि प्रत्येक महिलेने, मी वैद्यकीय क्षेत्रात काम करते त्यामुळे सांगते की तिने तिचं आरोग्य सांभाळणं स्वतःचं हे त्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे. अजूनही त्या मुलीच्या हातात जिथे तिने पाटी पेन्सिल घेऊन शिक्षणाला जायचं शाळेत, तर तिच्या हातात शेळीचा दोर असतो एवढी शेळी चालून आली आणि कान्हा लेकरू आईचं जे असतं त्या झुळीची दोरी तिच्या हातात असते. म्हणजे आपण खूप स्लोगन देतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उठल. आणि एकीकडे आज सगळीकडे सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सगळीकडे महिला पुढे आहेत. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की महिला किंवा बायका कुठेच कमी नाही आहेत, त्याही पुरुषांच्या बरोबरी हा आपण योग्य प्रकाराने देऊ शकतो. आणि मला असं वाटतं की स्त्रीच हा केवळ अशा पद्धतीचा न्याय देऊ शकते. प्रश्न आहे की सामाजिक जीवनामध्ये आपण वावरत असताना मॅडम येणाऱ्या अडचणी असतील त्यावरती आपण काय केलं आणि त्यावर आपण काय तोडगा काढला? समाज जीवनामध्ये वावरत असताना अडचणी तशा फार येत नाहीत स्त्री म्हणून सुद्धा, पण एक केवळ समतोल साधावा लागतो. घर, वैद्यकीय व्यवसाय आणि सामाजिक कार्य यामध्ये जर व्यवस्थितपणे समतोल साधून आपण काम केलं तर नक्कीच आपण हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. स्त्री म्हणून तिच्याकडे काही विशिष्ट क्षमता असतात, त्या क्षमतांचा वापर जर आपण केला तर मल्टीटास्किंग जॉब हे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं. मॅडम आज महिला दिवस साजरा करण्याची वेळ आपल्यावरती का आली? खरं पाहता हा महिला दिवसाची जी परंपरा आहे ती अमेरिकेत झालेल्या एका लढ्यामुळे आपण आज हा महिला दिवस साजरा करतो. मला असं म्हणायचं आहे की केवळ एक दिवस साजरा करून नाही, केवळ हा फक्त आज कौतुकाचा दिवस म्हणून करा, पण केवळ महिला दिन म्हणून तिच्यासाठीचा दिवस असा एक दिवस देऊन उपयोग नाही आहे. 365 दिवससुद्धा महिलांचे असले पाहिजेत. आज तिचं एक कौतुकास्पद म्हणून तिच्यासाठी प्रतिकात्मक एक दिवस हा साजरा केला जातो आहे. मॅडम आज महिलांचा जी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये 50% सर्वसमान वाटा मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न करणार? महिलांचं शिक्षण हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक महिलेने, मी वैद्यकीय क्षेत्रात काम करते त्यामुळे सांगते की तिने तिचं आरोग्य सांभाळणं स्वतःचं हे त्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर महिलांना आपलं परंपरागत जे काही त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडून जर आपल्याला अन्य क्षेत्रांमध्ये पादाक्रांत करायचे असतील क्षितिज, तर तिचं आरोग्य खूप अबाधित राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी चांगल्या पद्धतीने घ्यावी हे मी आवाहन आज सगळ्या महिलांना करेन. जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मला असं सांगायचं आहे की पुरुषप्रधान संस्कृती ही भारतातच नाही तर आधी अमेरिका, युरोप किंवा पाश्चात्य देशात पण होती. 1908 वस्त्र उद्योग संघटनेत काम करणाऱ्या बायका होत्या, ज्या कामगार होत्या, त्यांनी त्यावेळेस आंदोलन केलं होतं की त्यांना मतदानाचा हक्क नव्हता, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नव्हता आणि वर्णभेद केले जात होते, प्रौढांना मतदानाचा हक्क नव्हता. मग त्या काळामध्ये एक ऐतिहासिक आंदोलन झालं, तो दिवस म्हणजे 8 मार्च 1908. तर त्या दिवशीपासून आपण हा महिला दिन हा साजरा केला जातो. आणि एकीकडे आज सगळीकडे सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सगळीकडे महिला पुढे आहेत. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की महिला किंवा बायका कुठेच कमी नाही आहेत, त्याही पुरुषांच्या बरोबरीने आहेत. अध्यात्मिका झाली, शिक्षिका झाली, पण तरी घरातली कामं तिला सुटत नाही आणि तिला ते भान असतं. मॅडमनी म्हटल्यासारखं तिला मुळातच तिची सहनशक्ती असते की ते दोन्ही तेलण्याची कुवत, आणि म्हणून आज पाहतो की त्या शिक्षणाने अगदी आकाशाला गवसणी घातली महिलांनी. एकूण एक क्षेत्र असं आहे, एकही क्षेत्र असं नाही की जे पुरुषांनी काबीज केलं स्त्री तिथून मागे हटली. मग ते रेल्वेचं ड्रायव्ह इंजिन चालवणारी असो, विमान चालवणारी पायलट असो, गिर्यारोहक असो, अगर साध्या एखाद्या IT कंपनीमध्ये काम करणारी.